नमस्कार मित्रांनो, आजचा गड महाराजांनी बांधून घेतलेला आणि महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ले वर्धनगड, या गडाला भेट देण्यासाठी आज आपण आलो आहोत. पुण्यापासून 130 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला, येण्याचा मार्ग पुणे भुईंज सातारा रोड रेल्वे स्टेशन कोरेगाव आणि नंतर वर्धनगड असा आहे. तुम्ही जर साताऱ्यावरून येणार असाल तर सातारावरून कोरेगाव आणि कोरेगावनंतर पुशेगावला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूलाच असलेला हा गड म्हणजे वर्धनगड होय. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावाचं नावही वर्धनगड आहे आणि तिथून वर जाण्यासाठी अशा व्यवस्थित पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत, तुम्हाला समोर दिसतात अशा प्रकारच्या. मित्रांनो, स्वराज्याची सीमा संरक्षित करण्यासाठी महाराजांनी किल्ले बांधले, त्याच्यामधीलच एक पुशेगावजवळचा वर्धनगड, तिथं आज आपण आलो आहोत. तुम्हाला पाठीमागं दिसेल वर्धनगड, तटबंदी आजही पूर्णतः शाबूत आहे त्याची. व्यवस्थित वर जाणाऱ्या पायऱ्या अगदी पहिल्या पायरीपासून, पायथ्याचं गावाचं नावही वर्धनगड आहे, तिथूनही पूर्ण पायऱ्यावरतीपर्यंत चालू होतात, असा व्यवस्थित असलेला व्यवस्थित मेंटेन केलेला गड आहे. वरती जाऊन बघूया, बाकीची माहिती घेऊया. गडाच्या मध्यात दगडामध्ये कोरलेली अशी एक देवतेची मूर्ती दिसेल तुम्हाला, बुरुजासारखा आकार तयार करून त्याच्यावरती प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. याच्यासमोर दीपमाळीही आहे दिसते तुम्हाला. मित्रांनो, 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा पाडाव केल्यानंतर वाईपासून ते पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश 10 ते 15 दिवसात जिंकला. त्यानंतरच या भागात स्वराज्य आणखी मजबूत करण्यासाठी या डोंगरावरील जागा हेरून महाराजांनी किल्ला बांधण्याचा आदेश दिला. मित्रांनो, सह्याद्रीची एक रांग मानदेशातून फिरली आहे, तिला महादेव रांग म्हणतात. या महादेव रांगेवरच या भागात स्वराज्याची जी हद्द आहे त्याला शत्रूंपासून बचाव करण्यासाठी एक आउटपोस्ट म्हणून महाराजांनी हा किल्ला बांधला. पुढे हा किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर 1661 ऑक्टोबर महिन्यात महाराज साधारणतः 1 महिनाभर या किल्ल्यावर वास्तव्यास होते. असा हा महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावून झालेला गड म्हणजे वर्धनगड आहे. बऱ्याच लोकांसाठी अपरिचित असलेलं हे नाव असलं तरी या भागातील लोकांसाठी हा एक महत्त्वाचा किल्ला आहे, कारण या किल्ल्यावर असणारं वर्धनी मातेचं मंदिर हे येथील लोकांचं श्रद्धास्थान आहे. अलीकडच्या काळातील पायऱ्यांची रचना संपल्यानंतर शेवटी तुम्हाला काही जुन्या काळातील पायऱ्यांचे दगड दिसतील, त्याचे अवशेषही दिसतील. मित्रांनो, आणखी एक ऐतिहासिक लढाई या गडावर झालेली आहे, ती म्हणजे 5 मे 1701 औरंगजेबाने पन्हाळा जिंकला, त्यानंतर त्याचा सरदार फतेउल्ला खान यांनी औरंगजेबाकडे परवानगी मागितली की खटाव भागात छावणी टाकून त्या भागातील चंदनवंदन वर्धनगड असे किल्ले जिंकता येतील. 1701 पावसाळ्यात फतेउल्ला खानाची छावणी या भागात खटाव भागात पडली. किल्लेदारांनी या मोठ्या सैन्याचा मुकाबला करण्यासाठी एक युक्ती योजली. किल्लेदाराने आपला वकील फतेउल्ला खानाकडे पाठवून प्राणाची अभय मिळत असल्यास आम्ही किल्ला तुमच्या ताब्यात देण्यास तयार आहोत असं सांगितलं. फतेउल्ला खानाने ही विनंती ताबडतोब मान्य केली, पण याच काळात किल्लेदारांनी आपले सैन्याचे जमवाजमव केली, आजूबाजूच्या गावातील बायका मुलांना किल्ल्यात आणलं. फतेउल्ला खान तिकडे किल्लेदार शरण येईल म्हणून वाट बघत राहिला, पण त्याला नंतर किल्लेदाराची युक्ती लक्षात आली आणि 13 जून 1701 त्यांनी किल्ल्यावर हल्ला केला. अनेक मराठ्यांना यात वीरमरण आलं आणि त्यामुळं 19 जून 1701 हा किल्ला फतेउल्ला खानाच्या ताब्यात गेला. फतेउल्ला खानाने या किल्ल्यातील धान्य, तोफा, दारुगोळा सगळा जप्त केला, पण काही दिवसातच औरंगजेबाची पाठ फिरताच हा किल्ला मराठ्यांनी परत ताब्यात घेतला. 1500 फूट उंचीचा हा किल्ला लांब रेंजच्या तोफांपुढं लढवणं फार अवघड, तरी पण मराठ्यांनी केलेल्या पराक्रमाला लाख लाख सलाम. वर्धनगड जे पायथ्याचं गाव आहे तिथून सुरू केल्यानंतर नव्या आणि जुन्या पायऱ्या अशा मिळून 15 ते 20 मिनिटात आपण पोचतो या दरवाज्यापाशी. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे याची तटबंदी पूर्ण आजही व्यवस्थित आहे, कडेपर्यंत दोन्ही बाजूची अगदी ती खालच्या रस्त्यावरूनही दिसते. आणि हा दरवाजा बघितला, दोन भरम भक्कम बुरुज आणि त्याच्या मागे लपलेला दरवाजा, हे महाराजांच्या बांधणीतील जे कौशल्य होतं किंवा दूरदृष्टी होती त्याचा आणखी एक नमुना. चला जाऊया दरवाज्यात बघूया. आणखी एक म्हणजे इथं काही दगडावर शेंदूर लावलेला, इथं काही दगडामध्ये कोरलेले मूर्त्या पण आहेत, त्या पण बघूया. गडावर याला आणखी एक पायवाट आहे, ही दिसते तुम्हाला पाठीमागं पूर्ण खालीपर्यंत जाणारी, आणि आपण जे आलो तीही वाट आहे. असे दोन वाट आहे, पण दोन्ही वाटा या दरवाजापर्यंतच येतात.
दरवाजाच्या सुरुवातीलाच काही दगड आहेत, त्याच्यावरती काही देवतेच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत, अस्पष्ट झालेल्या आहे. याच्यावरती आता शेंदूर लावण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी तुम्हाला सापाचा आकार किंवा काही देवतेच्या मूर्त्या असे प्रकार दिसतील, पण आता तेवढं व्यवस्थित दिसत नाहीत. आता त्या या कुठून आल्या असतील हा एक प्रश्न आहे, कारण दरवाज्यात अशा प्रकारे देवतेच्या मूर्त्या असणं म्हणजे कदाचित बाजूचे दगड खाली आले असतील. नंतर आपण दरवाज्यात प्रवेश करतो. दोन बुरुजाच्यामध्ये लपलेला दरवाजा, जसा रायगडाला आहे सिंधुदुर्गला आहे तशाच प्रकारे या दरवाज्याची रचना आहे. या दरवाज्यावरती कुठलंही शिल्प नाही आहे, छोट्या आकाराचा हा दरवाजा आहे. रायगडाचा महादरवाजा तुमची साधारणतः कमी दिसेल, पण भरभक्कम असे बांधणीचे बुरुज आजही व्यवस्थित दिसतात. दरवाज्यातून हात आल्यानंतर पारिकरांच्या देवड्या. महादरवाज्यातून आतमध्ये येताच तुम्हाला समोर भगवा ध्वज दिमाखात फडकताना दिसतो, आणि दरवाजालाच लागून असणारी तटबंदी अगदी पूर्ण व्यवस्थित आहे. त्याच्यावर आजही तुम्ही व्यवस्थितरित्या चालू शकता अशा प्रकारचे आहे. या दरवाज्याच्याच उजव्या बाजूला जुन्या काळातील पायऱ्यांची रचना दिसते. या पायऱ्या दिसतील तुम्हाला, या वरती घेऊन जातात बालेकिल्ल्यावरती. इथून वरती जाताना आजूबाजूला काही दगडांचे जोते दिसतील. उजव्या बाजूला हे पाण्याचं टाका दिसतंय, गाळ भरलेला आहे तरी पण त्याच्यामध्ये पाणी आहे. उघड्यावर वाड्याचे जोत्यांचे अवशेष बरेच आहेत तुम्हाला दिसतील. इथं दगड पण पूर्ण झाडं वाढली, त्याच्यात एक दगडाचंही आहे त्याच्यामध्ये बरोबर, की उंच असं दगडाचं ज्योते म्हणतात ज्याच्यावरती किल्लेदाराचा वाडा किंवा आणखी काही वाडे असण्याची शक्यता आहे. थोडंसं पुढं आल्यानंतर शुभकालीन शिवमंदिर दिसेल. या मंदिराच्या घुमटाचा जीर्णोद्धार आता चाललेला आहे. दरवाजा अगदी छोटा आहे आतमध्ये जाण्यासाठी, तुम्हाला समोर दिसतो आहे अशा प्रकारचा आहे. पूर्णतः वाकून आतमध्ये जावं लागतं. हो, हे गडावरील मंदिर आहे, त्याचा जीर्णोद्धार आता चाललाय. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित असलेले शिवलिंग, पाठीमाग सिंदूर लावलेली देवीची मूर्ती आणि आणखी एक शिवलिंग असं या मंदिरात आहे. त्याच्या व्यतिरिक्त गणपतीची मूर्ती आहे काळ्या पाषाणातील, त्या मंदिराचा जीर्णोद्धार चाललेला आहे. त्याच्या बाहेरच एक शिवलिंग आहे तुलसी वृंदावन. मंदिराच्या बाजूलाच एक खोदीव पाण्याचा टाका आहे, आजही पाण्याने पूर्ण भरलेलं दिसेल तुम्हाला. व्यवस्थित पाणी आहे त्याच्यामध्ये. या पाण्याच्या टाक्याच्या पुढंच जुनं आणि छोटेखानी असं हनुमानाचं मंदिर आहे. 2.5 ते 3 फुटाची जे प्रत्येक किल्ल्यावर एवढ्याच आकाराची अशाच प्रकारातील तुम्हाला हनुमानाची मूर्ती दिसते, तशाच प्रकारची मूर्ती इथे पण आहे. तिथून वरती गेल्यानंतर बालेकिल्ल्यावरती तुम्हाला नवसाला पावणारे वर्धनी मातेचं मंदिर दिसेल. खाली पूर्ण बुरुजासारखं बांधकाम, समोर असणारी छोटे दीपमाळ असं हे वर्धनी मातेचं मंदिर आहे. येथील लोकांचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर, बाजूलाच पुजारी आहे त्यांची समाधी आहे. वर्धनगड पंचक्रोशीतील लोकांसाठी नवसाला पावणारी वर्धनी माता हे मुख्य श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानामुळं गडावर येणारे लोक यांची संख्याही खूप आहे. या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारच्या देवींची मूर्ती दिसेल. एक बाहेर आहे ती छोटेखानी मूर्ती समोर दिसते त्या प्रकारची, आणि आतमध्ये पूर्णाकृती स्वरूपात चतुर्भुज हातात शस्त्र खाली सिंह असलेली वर्धनी मातेची मूर्ती आहे. एका पाषाणात कोरलेली ही सुबक मूर्ती देवीची तुम्हाला समोर दिसते. मंदिराच्या पाठीमागं चालत गेल्यावर तुम्हाला किल्ल्याच्या भव्यतेची कल्पना येईल, कारण हा जो बालेकिल्ल्याचा परिसर आहे तोसुद्धा विस्तृत आहे, आणि बाजूची तटबंदी आणि पूर्ण किल्ल्याचा परिसरही भरपूर मोठा आहे. आपण आता बालेकिल्ल्यावर आहे, हे मंदिर वर्धनी मातेचं, आणि इथंच काही वाड्यांचे अवशेष दिसतील तुम्हाला. दगड जोतेचे दिसतील, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. पण हा किल्ला खूप मोठा आहे. हे जे बालेकिल्ल्यावरून तुम्ही जर चौबाजूला नजर टाकली तर बरेच मोठमोठे बुरुज आहेत. चा विस्तार दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो पाठीमागे एक बुरुज दिसतोय तुम्हाला भव्य असा. तिथून ही पूर्ण तटबंदी आहे.
आजही व्यवस्थित आहे. त्यानंतर हा एक बुरुज पाठीमागे दिसते तुम्हाला. अशी पूर्ण गडाची तटबंदी आजही व्यवस्थित आहे. महाराजांनी बांधलेले ज्या किल्ले होते त्यामधला आणखी एक व्यवस्थित असलेला किल्ला म्हणजे वर्धनगड होय. बालेकिल्ले वाड्याच्या जवळच एक मंदिर आहे छोटेखानी. हे कदाचित म्हसोबा किंवा भैरवनाथाचं असावं. बाकी किल्ल्यांवर असतं त्याप्रमाणेच. त्याचा विस्तार खूप मोठा आहे. आता या मंदिरापासून, वर्धनी मातेच्या मंदिरापासून मी असं पुढं चालत चाललो आहे बालेकिल्ल्यावरूनच. बघू या बाजूला काय आहे ते. आणि या किल्ल्याला महाराजांच्या काळात खूप महत्त्वाचं हवं, कारण महाराजांनी जे किल्ले बांधले किंवा ज्या जाग्या किल्ल्यांच्या शोधल्या त्या नेहमीच स्वराज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहिलेले आहेत. महाराजांनी वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून हे सगळे किल्ले बांधलेत. आता मी या बाजूला आलो आहे तरीही इथून खूप लांब लचक असा तट दिसतोय. पूर्ण व्यवस्थित तटबंदी आहे. या बाजूला पाण्याचा तळ एक आहे. अगदी दूरवर तुम्हाला अजून तट आणि जंग्या वगैरे व्यवस्थित दिसतील. हा पूर्ण विस्तृत गड पाहून झाल्यानंतर आता थोडंसं तटावरून जाऊन बाजूचा परिसर निहाळण्याचा प्रयत्न करूया. जसं मगाशी सांगितलं तसं या तटावरून तुम्ही आरामात आजही फिरू शकता. पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करू शकता या गडाची तटावरून. अगदी प्रत्येक बुरुजाच्या बाजूला तुम्हाला पायऱ्याही दिसतील खाली उतरण्यासाठी वरती जाण्यासाठी. एवढा व्यवस्थित असलेला गड आहे. चालत गेल्यानंतर तटाला असणारा एक छोटेखानी चोर दरवाजा दिसतो. हा तुम्हाला समोर दिसतोय चोर दरवाजा. तटाच्या बाहेर जाण्यासाठी संकटकाळी असलेला मार्ग. मी तटाहून चालल्या तुम्हाला दिसेल काही ठिकाणी झाडी वाढली, पण पूर्ण किल्ल्याला जर फेरी मारली तर एक गोष्ट लक्षात येईल की तो तट आजही व्यवस्थित आहे. त्याच्या जंग्या प्रत्येक गोष्टी बुरुज आजही व्यवस्थित आहे. या किल्ल्याच्या तटाची तोडफोड झालेली नाही आहे, त्यामुळे इथून तट बघायला मिळतो. आणि खूप मोठा किल्ला आहे. हवा ढव्य असा त्याचा विस्तार आहे. चढाईसाठी जास्ती अवघड नसल्यामुळे याला भक्कम मला देण्यासाठी अशी या बुरुजांची रचना केली होती त्या काळी. वर्धनगडाची गड फेरी पूर्ण करून मी परत आलो आहे दरवाजामध्ये. असा हा अद्भुत बांधणीचा वर्धनगड आपण आज पाहिला. तर या गडाला जरूर भेट द्या. परत भेटू अशाच किल्ल्यांच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.